जात पंचायतीने बहिष्कृत केलं म्हणून मुलींनी वडिलांच्या पार्थिवाला खांदा दिला. ही घटना चंद्रपूर शहरात घडली. प्रकाश ओगले यांनी आंतरजातीय विवाह केला म्हणून 17 वर्षांपासून त्यांच्या कुटुंबावर गोंधळी जात पंचायतीने बहिष्कार टाकला होता. प्रकाश ओगलेंच्या मृत्यूनंतरही हा बहिष्कार कायम राहिला. अंतिम संस्कार तर आता काय कोणी हात लावायला तयार नाही आहे. समाजामध्ये तर म्हणून राहिलंय की अगर त्यांनी हात लावणार तर त्यांना पण समाजाच्या बाहेर काढणार. तर म्हणून आम्ही आमच्या बहिणी घेऊन माझ्या पप्पांचा कांदा देऊन चालले आहे. गेली अनेक वर्ष ओगले यांना समाजाकडून मान मिळत नव्हता, त्यामुळे बहिष्कार परत घेण्यासाठी ओगले यांच्याकडून दंडाची मागणी जात पंचायतीने केली होती असं त्यांच्या मुलीने सांगितलं. तू ह्या गोष्ट ऍक्सेप्ट करत असेल की तू समाजात नाही वावरत तर तू दंड दे, आम्हाला पैसे दे आणि मग तू समाजाचं मान टीका तुला चालू करतो. पण माझ्या पप्पांनी हे मान्य नाही केलं आणि दंड नाही दिला, पैसे नाही दिले. ही गोष्ट ऍक्सेप्ट केली, त्या मेळकड्यांनी ऍक्सेप्ट केली. त्यांनी डायरेक्टली मी त्यांना हेच विचारलं की माझ्या पप्पाला बहिष्कृत काऊन केलाय, तर त्यांनी म्हटलं की तुझ्या पप्पांनी आम्ही दंड मागितलं होतं, ते तुझ्या पप्पांनी दंड नाही दिला. मी त्यांना तेच विचारलं की कशाचा दंड, तर त्यांनी काही सांगितलं नाही. ओगले कुटुंबातील मुलींसोबत लग्न करायचं नाही असा फरमानही जात पंचायतीने काढला होता असंही नातेवाईकांचं म्हणणं आहे. सामाजिक बहिष्कार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत या प्रकरणी 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. तसंच आरोपींना अटक करण्यात येईल असं चंद्रपूर शहर पोलीस ठाण्याचे PI सुधाकर अंबोरे यांनी म्हटलंय.